आणि तर थेट जाऊया नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेत. नंतर अमरावतीमध्ये घडली. आज अमरावतीचा तपास कोलेनचा NIA करत आहे आणि पहिल्या दिवसापासून जेव्हा नुपूर शर्मांची घटना घडली तेव्हापासून भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ह्या कुठल्याही विषयाचं समर्थन करत नाही हे तेव्हा सांगून टाकलं. तो विषय बंद केला. पण त्यानंतर अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने कोलेंची हत्या करण्यात आली आणि मग 4 ऑगस्टला अशाच पद्धतीची घटना किंवा प्रयत्न घटनापेक्षा प्रयत्न ही कर्जत अहमदनगरमध्ये महाराष्ट्र अहमदनगरमध्ये कर्जत तालुक्यामध्ये 4 ऑगस्टला घडली जिथे प्रतीक पवार नावाच्या एका युवकाला तो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीकडे जात असताना 10 ते 15 मुसलमान युवकांनी थांबवलं आणि तू नुपूर शर्मांचा DP ठेवतोय गावाच्या अन्य लोकांना पण ठेवायला सांगतोय. हिंदू म्हणून जास्त आवाज करतोय. असं करून या 10 ते 15 लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात हत्यार होते कोयते होते आणि त्यांना त्या एका युवकाला त्यांनी हल्ला केला आणि त्याला खालती पाडलं. तो युवक बेशुद्ध पडला. त्यांना वाटलं तो युवक मेला आहे आणि मग ते लोक तिथे निघून गेले. पण त्याच्या आजूबाजूचा मित्रपरिवार लगेच तिथे आला आणि लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं. शासकीय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथे उपचार व्यवस्थित होऊ शकला नाही म्हणून परत त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आज ठेवलंय आणि तो आज मृत्यूशी झुंज देतो आहे. त्याला 35 टाके त्याला पडलेले आहेत. त्याला बरगड्यांमध्ये वाईट मार लागलेला आहे. माझा मुद्दा आजचा एवढा आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे हा देश आहे. नुपूर शर्मा हा विषय बंद झालाय पण त्या निमित्ताने अशा पद्धतीचे अगर वारंवार हल्ले होत असतील हिंदूंना मारून टाकण्याच्या पर्यंत अगर मजाल जात असेल तर आमचाही हात कोणी बांधलेला नाही. हा संदेश आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर FIR झालेली आहे. तिकडचा एक जो पोलीस ऑफिसर जो कोण PI होता जो या हिंदूंच्याच घरी जाऊन त्यांना केस दाबण्याचा प्रयत्न करत होता मग सगळ्या हिंदू संघटनांनी एकत्र आले. माननीय उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीसांशी बोलले आणि मग सन्मान्य साहेबांच्या आदेशानुसार DCM साहेबांच्या अनुसार संबंधितांवर FIR कडक पद्धतीने घेतला गेला
पण आज ही काही मुख्य जे आरोपी आहेत ते फरार आहेत, त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं, अटक करावं ही मागणी आम्ही आज ही केलेली आहे। सगळ्या गोष्टीवर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचं बारीक लक्ष आहे, ते आयजीशी बोलले आहेत, संबंधित एसपी संपर्कात आहेत आणि संबंधितावर कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, हेही मी तुम्हाला ह्या निमित्ताने सांगतो। हे काय आता महाविकास आघाडीचं सरकार राहिलेलं नाही, आता काय अल्पसंख्या मंत्री नवाब मलिक राहिलेला नाही, आता तुम्ही कुठल्याही हिंदूंना टार्गेट केलं तर तसा तसा उत्तर हे आम्हालाही द्यायला येतं, असा स्पष्ट संदेश आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मला द्यायचा आहे। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो, आमच्या देशामध्ये शरिया कायदा लागू नाही। तुम्ही तुमच्या देवी देवतांवर कोणी काय बोलल्यानंतर तुम्ही अगर विसरायला तयार नसाल तर मग त्या बाजूने सातत्याने आमच्या हिंदू देवी देवतांवर किंवा हिंदू देवी देवतांची जे विटंबना होण्याचे प्रकरण देश राज्यामध्ये घडतात, वारंवार सोशल मीडियावर अपमान केला जातो। मला आठवतं काही आठवड्या अगोदर नाशिकमध्ये आम्ही स्वतः सगळे जाऊन तिथे कलेक्टरांना भेटलेलो, एका युवकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली, त्या पोस्टवर शिवलिंगावर निरोध लावून शिवलिंगाचा फोटो त्यांनी स्प्रेड केला होता, पसरवला होता निरोध लावून। असंख्य आमच्या देवी देवतांच्या फोटोंवर मूर्त्यांवर विठंबना केली जाते, पण आम्ही त्याच्यावर लोकशाही पद्धतीने आम्ही आवाज उचलतो हिंदू म्हणून। कोणालाही मारून टाकण्याचा प्रकार आतापर्यंत महाराष्ट्राने ऐकले आहेत का? अगर तुम्ही विसरायला तयार नसाल तर मग आम्ही विसरण्याची का भूमिका घ्यावी, आम्ही का गप्प बसावं? शिवलिंगावर तुम्ही घाणेरडे प्रकार कराल, देवी देवतांवर तुम्ही नावं आणि त्यांच्या विरुद्ध पोस्ट फिरवाल, मग तुम्ही अगर आमच्या लोकांना मारण्यापर्यंत तुमची हिंमत जात असेल तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी मग हिंदूंनाही आपला तिसरा डोळा उघडायला लागेल, असा खुला संदेश मी तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मला द्यायचा आहे। कोणीही आमच्या लोकांना हात लावण्याचा हिंमत करू नये आणि तुम्ही अगर शरिया कायदा अगर इथे आमच्या देशामध्ये राबवत असाल तर मुद्दा म्हणून तुम्हाला गीतेचा सार मला बोलून दाखवायचा आहे। शस्त्रते रक्षते राष्ट्र, शास्त्र चिंते प्रवृत्तते, याचा अर्थ असा आहे राष्ट्राच्या रक्षणासाठी शस्त्र उचलावे लागले तर गौण नाही आणि धर्माच्या रक्षणासाठी शास्त्राचा आधार घ्यावा, असा गीतामध्ये लिहिलेला आहे।
आम्ही कोणाच्या धर्माच्या विरुद्ध आम्ही कोणाच्या देवी देवतांच्या विरुद्ध नाही, पण आमच्या देशाच्या रक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायला लागतील त्या गोष्टी करण्यासाठी अगर तुम्ही प्रवृत्त आम्हाला कराल तर त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तयार आहोत। हा संदेश आजच्या निमित्ताने आम्हाला द्यायचा आहे। प्रतीक पवार नावाच्या युवकाबरोबर आम्ही अति ताकदीने सगळेजण उभे आहोत। लवकरच तिथे आमचे माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर जी जाऊन त्या कुटुंबियालाही भेटणार आहेत, मीही स्वतः त्या कुटुंबियाला जाऊन भेटणार आहे। या पूर्ण घटनेची चौकशी, केसची चौकशी, जशी अमरावतीची चौकशी आज NIA करतंय तसं याही घटनेची चौकशी NIA करावी अशी ही मागणी आम्ही करणार आहोत। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये आणि विचारांमध्ये घडलेले एक कडवट शिवसैनिक आहेत। सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री हे हिंदुत्वाच्या विचारातून राष्ट्र स्वयंसंघाच्या विचारातून घडलेले एक प्रकार हिंदुत्ववादी आहेत। म्हणून आपल्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे आता अशा प्रकारच्या विषय प्रकारच्या घटना आमच्या महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये। एवढं मी सरळ सोप्या पद्धतीने आज या निमित्ताने संदेश देतो। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24